मुंडे महाजनांच्या लेन्सेसमधून स्वतःला मोठं करत करत आज पवारसाहेबांच्या लेन्सेसमधून बघण्याचं भाग्य खूप कमी लोकांना लाभलंय. आम्ही आणि आदित्य ठाकरे साहेब बसलो बोलत होतो तर ते म्हणले कदाचित त्यांनी लेन्सेस बदलल्या आणि महाविकास आघाडीच्या लावल्या तर बरं राहील असं ते म्हणत होते. मी तर ज्यांच्या अनुभवाच्या आणि ज्यांच्या राजकीय दृष्टीच्या लेन्सेस मला वाटतं आता कोणाकडेही नसतील असे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, ज्यांच्या सर्वांना सोबर असं बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि चांगलं सगळ्यांशी मवाळ आणि प्रेमाने वागणारे, ज्यांच्या लेन्सेस सगळ्यांना सूट करतील असे आदरणीय डॉक्टर बाळासाहेबजी थोरात सर. एक नवीन चेहरा, एक नवीन उमेद आणि नवीन दृष्टी देण्याची अपेक्षा ज्यांच्याकडनं आहे आणि देतील असा विश्वास आहे ज्यांच्या लेन्सेसकडे आज युवक बघत आहेत माननीय आदित्य ठाकरे. आमचे शेजारी जिल्ह्यामधील ज्यांच्या म्हणजे मैत्रीची परंपरा विलासराव देशमुख साहेब आणि मुंडे साहेबांपासून आहे आणि एकदम सोफिस्टिकेटेड लेन्सेस आहेत ज्यांच्या, ते आदरणीय अमितजी देशमुख. आमच्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे बंधू धनंजय मुंडे, मुंडे महाजनांच्या लेन्सेसमधून स्वतःला मोठं करत करत आज पवारसाहेबांच्या लेन्सेसमधून बघण्याचं भाग्य खूप कमी लोकांना लाभलंय, तर मला वाटतं त्यांचं मोठं भाग्य त्यांना, ते आमचे बंधू धनंजय मुंडे. इथं उपस्थित माझ्या भगिनी वेगवेगळ्या लेन्सेसचं उदाहरण या ठिकाणी दिलं आणि सर्व लेन्सेसच्या एकूण मेळ पाहता कधीतरी ताई अशा लेन्सेसच्या फोकसमध्ये आपल्याला यावं लागतं. आम्ही आणि आदित्य ठाकरे साहेब बसलो बोलत होतो तर ते म्हणले कदाचित त्यांनी लेन्सेस बदलल्या आणि महाविकास आघाडीच्या लावल्या तर बरं राहील असं ते म्हणत होते. मी ना हा मजेचा भाग सोडून द्या, पण हे खरं आहे की एक व्यक्ती आहेत, भलेही आम्ही राजकारणात बीड जिल्ह्यात झालं की आम्ही आमचं बहीण भावाचं राजकीय वैर काय कसं हे सगळे जगाला माहिती आहे, त्याच्यात काय विषय नाही, पण काही कुटुंब काही व्यक्ती त्यांचं मोठं पण एवढं आहे की त्यांच्यासाठी आमच्यासाठी आमचं वैर बीर काय काही नाही, तुम्ही महत्वाचे आहेत, तुम्ही मोठे आहेत, आमच्यासाठी तुम्ही मोठे आहेत, म्हणून आज आम्ही आज या ठिकाणी आहोत. आणि खरंच डॉक्टर साहेब आम्हाला आपला सार्थ सार्थ अभिमान आहे आणि आम्हाला नाही राहणार तर पुढच्या येणाऱ्या 10 पिढ्याला सुद्धा डॉक्टर तात्याराव लहाने साहेबांचा अभिमान राहील, आपलं काम ही ओळख ही पुढे कायम राहील.